डॉक्टर हितेंद्र महाजन आणि डॉक्टर महेंद्र महाजन हे बंधू आता भारतातील चारही महानगर जोडणारा 6000 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग हा प्रवास सायकलवरून फक्त 12 दिवसांमध्ये पार करणार आहेत. या सायकल प्रवासाद्वारे ते नियमांचं पालन करण्याचा संदेश देणार असून गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करण्याचा चंग त्यांनी बांधलाय. या खडतर प्रवासासाठी त्यांना मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी मार्गदर्शन केलंय. या तिघांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. सायकलिंग क्षेत्रातले महाजन बंधू आता नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मुंबई ते चेन्नई, चेन्नई ते कोलकाता आणि कोलकाता ते दिल्ली असा 6000 किलोमीटरचा प्रवास ते सायकलवरून करणार आहेत. याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. रोज आम्ही सायकलिंगचा सराव करतो, जे ऑफकोर्स आमचं प्रोफेशन सांभाळून करतो, आणि त्याच्यामध्ये रोजचे 3 तास सायकलिंगचा आमचा सराव असतो आणि संडेच्या दिवशी मात्र आमचा 8 ते 10 तासाचा सराव असतो. त्याच्यामध्ये एन्ड्युरन्स सायकलिंगचा वाढावा हा त्याच्या मागचा हेतू असतो. आजसुद्धा म्हणजे आम्ही प्रेस कॉन्फरन्स असूनही नाशिकहून सायकलिंगचा सराव जाता कामा नाही म्हणून सायकल चालवत इथपर्यंत आलो. दुसरा भाग आहे याच्यामध्ये मेंटल स्ट्रेनिंगचा, कारण ही सगळी जी आहे ही नुसती आपण पायाने नाही तर डोक्याने सायकल चालवत असतो, जो आपल्या शरीराची क्रिया असते, आणि त्यासाठी मेंटल स्ट्रेंथ असणं फार गरजेचं आहे. किंवा मी म्हणेल की हवं आहे ते आम्हाला जी काही आमची खरी ताकद आहे ती मेंटल स्ट्रेंथ आहे, जी आपल्या योगाकडनं आपल्याला कल्चरकडनं मिळाली आहे बामसरांच्या ट्रेनिंगमुळे. सर, तुम्ही अमेरिकेतही सायकलिंग केली, आता तुम्हाला भारतात सायकलिंग करायचं आहे. भारताच्या वातावरणामध्ये सायकलिंग करणं काय चॅलेंजेस समोर असणार आहे? अमेरिकेमध्ये खूप सिस्टमॅटिक होता, म्हणजे सगळे रूल्स फॉलो करायचे, त्यामुळे आम्हाला अशी भीती नसेल की कोणी मध्येच येईल, असं एकदमच मध्ये येईल अशी भीती नसायची उतारावर जास्त स्पीड असताना. पण इथे आपल्याला उजव्या बाजूने म्हणजे उलट्या बाजूने येणारे मोटरसायकलिस्ट तर थोडा अख्खं ट्रॅक्टरसुद्धा उलट्या बाजूने येतं, तर तसं बचावात्मक करावं लागणार आहे. आणि थंडी धुकं याचा जास्त त्रास आहे. तरी आमचा मानस आहे की रोजचे आम्ही 500 किलोमीटर कव्हर करून 12 दिवसामध्ये कमीत कमी दिवसामध्ये करायचा प्रयत्न करू. स्वतः आता सध्या 12 दिवसाचं टार्गेट ठेवलेलं आहे, पण प्रयत्न असा राहील की याच्यापेक्षा कमी वेळेत करू. मानसिक तयारीसाठी आधी म्हणजे जसं शरीर तुम्ही घडवता ना तसं मन कणखर करावं लागतं, तर त्याच्यासाठी प्राणायाम आणि ध्यान ह्या दोन अतिशय चांगल्या गोष्टी आपल्याकडे सांगितलेल्या आहेत आणि त्याचा त्यांना दोघांनाही अतिशय फायदा झाला. ब्रिजनाईज प्रकाश चव्हाण सह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.